योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एक सारखेच असतात. खर तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, एसएमईज, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थ सहाय्य. सारस्वत बँक, मिले यहां दोनों जहां. नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. कोविडचे दिवस चालू आहेत, थोडासा रेट कमी झालाय आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. हा दिलासा नक्कीच आहे, पण जसं आपण नेहमी म्हणतोय तसं गाफील राहून काही आपल्याला चालणार नाहीये. आणि यात सुद्धा प्रामुख्याने जी आहे ती आपल्याला घ्यायची स्वतःची काळजी. उपचार पद्धती अनेक आहेत, त्याच्यात वेगवेगळ्या ट्रेडिशनल पद्धती आहेत, मॉडर्न पद्धती आहेत, ॲलोपॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे, आयुर्वेद आहे. या विविध उपचार पद्धतींमध्ये एक प्रामुख्याने समोर आलेली ती आहे निसर्गोपचाराची पद्धती. आणि यामध्ये आपल्या शरीराकडे, आपल्या स्वतःकडे, आपल्या आहाराविहाराकडे आपण कसे बघतो याबद्दल सांगितलं गेलं. आता हा विचार कोणी मांडलाय तर आपल्या नाशिकचे पोलीस कमिशनर दीपक पांडेजी यांनी हा विचार मांडलाय. आणि त्याच्याबरोबर को ऑथर्स आहेत डॉक्टर दीप नारायण शुक्लाजी. हे मुंबईमधनं येतात, वरळीमध्ये ते हॉस्पिटलला, आयुर्वेद हॉस्पिटलला, बोधार हॉस्पिटलला अटॅच्ड आहेत. आणि तसंच डॉक्टर प्रशांत देवरे जे पोलीस कोविड हॉस्पिटलचे इन्चार्ज आहेत. या तिघांनी मिळून केलेला हा अभ्यास कोविड पेशंट्सवरचा आणि त्यांच्यावर केलेली उपचार पद्धती याचा विस्तृतपणे मांडलेला हा रिसर्च पेपर. तुमच्या सगळ्यांचं सर या देशदूतच्या संवाद कट्ट्यामध्ये स्वागत आहे. नमस्कार. पांडे सर, आपण सुरुवात तुमच्यापासून करूयात की नाशिकला आणि बाकी सगळ्यांना सुद्धा हे माहिती आहे की निसर्गोपचारावरचा तुमचा भर किती आहे ते. तुम्ही अगदी सुरुवातीच्या काळात ज्यूस कसा घ्यायचा आणि त्याच्याने आपली इम्युनिटी कशी वाढायची याचा पण तुमचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. काय सांगाल की काय आहे ही निसर्गोपचाराची पद्धती आणि ती कोविडला का लागू करायची? मॅडम, सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. आणि आजचे दिवस जे आहेत ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत, कारण की निसर्गोपचार मध्ये माझी जे शिक्षण वगैरे आहेत आणि त्याच्यामध्ये जे त्याचे बेसिक टेनेंट्स आहेत, जे आपण समजतो की कसा वरून निसर्गोपचार अप्रोच केला पाहिजे, ते जवळपास 1.5 वर्षापूर्वी सुरू झाली होती. आणि तेव्हा संत हिरदाराम एक इन्स्टिट्यूट आहेत भोपाळमध्ये, त्या ठिकाणी शासनाच्या वतीने आम्ही 10 दिवसासाठी गेलो होतो. आणि तेव्हा आमची संकल्पना होती की जे आपले जेल आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ते सर्व जेलचे बंद्यांना आपण लाईफस्टाईल डिझीज पासून मुक्त करू आणि त्याची एकमेव उपाययोजना निसर्गोपचारमध्ये आहेत. तर निसर्गोपचारचे सर्व टेक्निक समजण्यासाठी आणि त्याचे बेसिक फंडामेंटल समजण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. आणि तो इतकं चांगला वाटला आम्हाला आणि तो प्रशिक्षण आम्हाला इतकं व्यवस्थित वाटला. ते 10 दिवसाचे तो प्रशिक्षण होता. ते प्रशिक्षण नंतर माझी बेसिक ग्राउंडिंग झाली आणि त्याच्यानंतर जवळपास 3-4 महिन्यानंतर कोविडचा प्रादुर्भाव झाला. आणि त्याच्यामध्ये आर्थर रोड जेल जे देशाचे सर्वात क्राउडेड जेल आहेत आणि खूप महत्वाचे जेल पण आहेत, तिहाळ जेल, आर्थर रोड जेल हे देशाचे सर्व म्हणजे महत्वाचे जेल पैकी त्यांची ओळख आहेत. आणि एका वेळी 180 बंद्यांना कोरोनाची लागण झाली होती मई 2020 मध्ये. आणि त्यांना बाहेर ठेवणे शक्य नव्हता, कारण की शेवटी ते क्रिमिनल्स आहे. तर म्हणजे पब्लिक त्यांना नॉर्मल पर्सन सारखे वागायला किंवा द्यायला तयार नव्हती आणि इतर बाकी लोकांबरोबर त्यांचे उपचार शक्य नव्हते. तर त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या समक्ष हा मोठा आव्हान दिला होता की हे सर्वांना जेलचे आत ठेवून त्यांचे उपचार करावं आणि त्यांची काळजी घ्यावं आणि त्यांना रोगमुक्त करावं. हा फार मोठा आव्हान होता, कारण की त्यावेळी सुद्धा म्हणजे त्यावेळी तर खूप जास्त कोरोनाची लागण झाली, म्हणजे तो माणूस मरणारच अशी संकल्पना होती. आणि अशी परिस्थिती असताना आपण जे आहेत ते जे जे हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत आणि आयसीएमआरची गाईडलाईन्स आहेत आणि आयुष मंत्रालयाचे जे गाईडलाईन्स आहेत हे सर्व मिळून आपण त्यांचे उपचार पद्धतीने त्यांचे उपचार सुरू केलं.
आणि त्यांना खूप जास्त खूप कोमॉर्बिडिटीज होती. जसं त्यांचे बरेचसे लोकांचे ब्लड प्रेशर जे होता तो सिस्टॉलिक 200 वर होता, काही लोकांचे शुगर जे होता ते 600 वर होता, म्हणजे 600 mg/dL सारखे. एका व्यक्तीचे बायपास सर्जरी झाली होती, एका व्यक्तीला फुफ्फुसचे टीबी होता. असे व्यक्ती जे आहेत ते साधारणतः ते नक्की मरतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वाचण्याची शक्यता फार कमी असते. पण आपल्या जी उपचार पद्धती होती त्याच्यामध्ये 100% रिकव्हरी झाली आणि सर्व जे आहेत बंदी ते सर्वचे सर्व खणखणीत बरे झाले आणि आज पण ते जीवन आणि त्यांना रिइन्फेक्शन पण झालेलं नाही. कारण की ते तेव्हा जे त्यांची जे त्यांचे जीवनशैलीमध्ये जे बदल करण्यात आले ते आज पण ते कायम ठेवलेलं आहे आणि त्यापैकी रिइन्फेक्शन पण झालेलं नाही. तर यामुळे आपल्याला निसर्गोपचारचे महत्व आणि त्याची ताकद आणि त्याची किंमत कळली. आणि त्यावेळी जेव्हा आम्ही हा केलो तर तेव्हा हा करण्याची मला मुभा होती. कारण की ते बंदी जे आहे ते त्या ठिकाणी होते आणि मी दर दिवशी जेलला व्हिजिट करायचे आणि त्यांचे काळजी घ्यायचे आणि काही उपचार पद्धत ठरलेली नव्हती म्हणून आपल्याला काही त्याच्यासाठी करून घेण्याची मुभा होती. हे सर्व बघून जेव्हा आम्हाला एक उपचार पद्धती आणि जे सक्सेस आम्हाला आणि डॉक्टर शुक्ला आणि डॉक्टर प्रशांत देवरे हे दोघांच्या मदतीने हे जे संकल्पना आहे आणि विशेष करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीची जे डायरेक्टर आहे प्रोफेसर डॉक्टर सत्यलक्ष्मी मॅडम यांच्या बरोबर चर्चा करून जे आमचे कॉन्सेप्ट जे झाले त्याला क्रिस्टलाइज केलं आणि हे लेखचे पाठीमागे जे मार्गदर्शक आणि जे इन्स्पिरेशन आहे ते पण डॉक्टर सत्यलक्ष्मी मॅडम आहेत. कारण त्यांनी सांगितलं की तुमच्यासारख्या सक्सेस स्टोरी आमच्या देशामध्ये नाहीच आहेत म्हणून तुम्ही हा याच्यावर लेख लिहिणे आवश्यक आहे. मग मी डॉक्टर साहेब जे आमचे प्रमुख मार्गदर्शक आहेत डॉक्टर शुक्ला आणि डॉक्टर देवरे जे आमचे सहकारी आहेत आणि इथे पोलीस कोविड केअर सेंटरला त्यांनी पूर्ण जे आहेत ते जबाबदारी स्वीकारलेली आहे. हे सर्व जे आहेत ते आपल्या सहकार्यांबरोबर हे आम्ही लेख लिहिलं, हे रिसर्च पेपर लिहिलं आणि आज आम्हाला चांगलं वाटत आहे की याच्याबद्दल लोकांमध्ये खूप चांगली भावना निर्माण झालेली आहे आणि विशेष करून डॉक्टर कम्युनिटी, ब्युरोक्रॅट कम्युनिटी, बाकी जनसामान्यांमध्ये याच्याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की आता तिसरी लाटेमध्ये हे लेख जे आहेत ते खूप उपयोगी ठरणार आहेत. निश्चितच खूप विस्तृत असा लेख आहे. सरांनी याची पार्श्वभूमी आपल्याला सांगितली आहे. डॉक्टर शुक्ला, मी तुम्हाला विचारते की या लेखामध्ये पर्टिक्युलरली तुम्ही होमोस्टॅसिस बद्दल, बॉडीच्या बॅलन्स बद्दल उल्लेख केलेला आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा असा तुम्ही मानलेला आहे. तर हा बॅलन्स कुठे कुठे साधायला पाहिजे, कसा साधायला पाहिजे असं थोडक्यात तुम्ही काय सांगा? सर्वांना नमस्कार मॅडम. असं आहे की आपला जे शरीर आहे ते पंचमहाभूत आणि आत्मा सर्वांना माहिती आहे. तर पंचमहाभूत म्हणजे काय? पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश. आपण बघतो की हे जे कोविड आहे, कोविडमध्ये जे आजार असतो ते वात आणि कफाचा आजार असतो आणि कफ जे आहे ते पृथ्वी आणि जल महाभूतापासून तयार झालेला असतात आणि वात जे आहे ते वायूबद्दल तयार होतो. तर आपण जेव्हा कोविड आपल्याला होतं तेव्हा काय एक त्याच्यामध्ये जे मेन लक्षण आपल्याला सापडतं ते आहे ज्वर, म्हणजे ताप, नंतर कफ आणि नंतर जे आहे आपल्याला विकनेस वाढतो. तर आपला आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे मॅडम की जे लंघनम म्हणजे रिकामी खाली ठेवला किंवा जे आहे आपण जे पोटामध्ये काय नाही घेतलं फक्त गरम पाणी घेतलं तर हे ज्वर नक्कीच जातो आणि जे कफ पृथ्वी आणि जल महाभूतापासून तयार होतो तर ते कफ ज्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये एक रोग प्रतिरोधक क्षमता असते, बॉडीची इम्युनिटी ते कमी होतात. म्हणून जे आपण सकाळी सकाळी जे आपण सूर्याची जे धूप घेतो त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये विटामिन डी वाढतो आणि जे आपण रोग प्रतिरोधक क्षमता कमी झालेली असते त्याच्यामध्ये
जे व्यायाम आणि आयुर्वेदा आणि योगामध्ये निसर्गोपचार मध्ये असा सांगितलेला आहे की प्राणायाम अनुलोम विलोम किंवा कपाल भाती किंवा सूर्य नमस्कार करून आपण शरीराचे रोग प्रतिरोधक क्षमता नक्कीच वाढवू शकतो. आणि जसा कफ जे झालेले आहे त्याच्यामध्ये तुलसी आहे, जे घरामध्ये आपलं मसाला भेटतं, दालचिनी आहे, सुंट आहे, ह्याचा काढा करून तयार करून आपण घेणार तर नक्की जे ज्वर आहे, ताप आहे आणि जे बॉडीची इम्युनिटी कमी झालेली आहे, आपल्याला कमजोरी वाटते, हे नक्की दूर होईल असं मला वाटते. डेफिनेटली सर. डॉक्टर देवरे, तुमचा अनुभव आहे ते नाशिक पोलीस चे जे कोविड हॉस्पिटल आहे तिथे ऍडमिट झालेल्या या पेशंट्स बद्दल. आणि जसं आता सरांनी आणि डॉक्टर शुक्लांनी सांगितलं की या एकंदरीत तुमच्या रिसर्च मध्ये तुम्ही खूपसा भर हा तुमचं रुटीन जे असतंय की पेशंटचं जे रुटीन आहे मग ते आहारातनं असो किंवा व्यायामातनं असो याच्याकडे दिलेलं आहे, याबद्दल काय सांगा? हो मॅम, सर्वप्रथम सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार. मॅम, नाशिक शहराचे आदरणीय पोलीस आयुक्त पांडे साहेब ज्यावेळी येथे सप्टेंबरमध्ये हजर झाले, सरांनी त्यांच्या आर्थर रोड येथील अनुभवाच्या आधारावर नाशिकमध्ये पोलिसांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी कोविड केअर सेंटर चालू करावं अशा प्रकारची कल्पना मांडली. आपल्याला कल्पना आहे की ही खूप आमच्यासाठी त्यावेळी खूप आवश्यक वाटायची आणि आम्ही सगळेजण अतिशय काळजीपूर्ण होतो की हे अशा प्रकारचं नवीन सेंटर चालू करणं ते चालवणं, कारण खूप साऱ्या मर्यादा होत्या, खूप साऱ्या जोखीमा होत्या. परंतु सर अगदी ठाम होते त्यांच्या अनुभवाच्या बाबतीत आणि मग नंतर सरांशी चर्चा करत असताना आमच्याही असं लक्षात आलं की हो, हे आपण करू शकतो. आणि मग आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये प्रथम पहिल्या लाटेमध्ये आम्ही कोविड केअर सेंटर चालू केलं आणि जसं आपण उल्लेख केल्याप्रमाणे आयसीएमआरच्या गाईडलाईन्स प्रमाणे जी बेसिक ट्रीटमेंट आहे मॅडम औषधांची, ऍलोपॅथिक औषधांची, ती आम्ही पेशंट्सला तशीच ठेवली आणि त्याच्यामध्ये सरांच्या अनुभवावरून आम्ही सगळ्या गोष्टी ऍड केल्या. त्याच्यात होमिओपॅथ असेल, आयुर्वेद असेल, नॅचरोपॅथी असेल. आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की आम्हाला पहिल्या फेजमध्ये अत्यंत चांगला अनुभव या सगळ्या ट्रीटमेंटचा आम्हाला मिळाला. त्या ट्रीटमेंटच्या आधारावर आम्ही आता दुसऱ्या फेजमध्ये सुद्धा असंख्य पेशंट आमचे फक्त बेसिक ट्रीटमेंट घेऊन बरे झालेले आहेत. आणि मधल्या काळामध्ये म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जो आम्हाला काळ मिळाला होता त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ज्या ज्या काही कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे आता आपण पाहिलं असेल की मृत्यूचं प्रमाण जे आहे ते ज्या रुग्णांमध्ये कोमॉर्बिडिटीज जास्त आहेत अशा प्रकारच्या रुग्णांचं प्रमाण मृत्यूचं खूप जास्त आहे, तर आपण मूळ फोकस जो आहे तो कोमॉर्बिडिटीज म्हणजे डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल किंवा इतर कुठला दुर्धर आजार असेल तो कमी कसा करता येईल, आणि याच्यासाठी सातत्यानं जाणीवपूर्वक प्रयत्न होणं गरजेचं आहे. सगळ्या ज्या काही पॅथी आहेत त्याच्यामध्ये ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी या सगळ्या मनुष्य प्राण्याला आजारपणातून बरं करण्यासाठीच विकसित झालेल्या आहेत आणि प्रत्येक पॅथीचा आपल्या आपल्या ठिकाणी महत्वाचा रोल आहेच. त्या पूर्ण रोलचा विचार करून सगळ्यांच्या बद्दल आदर व्यक्त करून आपण यातनं सर्वसामान्य नागरिकांना चांगलं निरोगी आयुष्य कसं मिळेल यासाठी एक जाणीवपूर्वक मुव्हमेंट चालू करण्याचा मनोदय माननीय आयुक्त साहेबांनी व्यक्त केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हळूहळू एक एक पाऊल पुढे जात आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आमचा हा जो काही चांगला अनुभव आहे आम्हाला आलेला या ट्रीटमेंट पद्धतीचा, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मॅम आम्ही योगाचे शिबिर घेतले, आम्ही जलनेतीचे शिबिर घेतली, आम्ही दररोज पेशंटला सनबाथ दिला, आम्ही त्यांना ब्रीदिंग एक्झरसायझेस त्यांच्याकडून सगळे आम्ही प्राणायाम सगळं करून घेतो आणि याचा खूप सकारात्मक परिणाम आम्हाला पेशंट्स मध्ये दिसतात. डेफिनेटली सर, जसं आता डॉक्टर देवरे म्हणाले की एक सकारात्मक परिणाम दिसायला लागले, ही मनाची सकारात्मकता एकंदरीतच या उपचार पद्धतीमध्ये खूप महत्वाची आहे की जिथे आपण शरीराचा उल्लेख करतो तिथे मनाचा आधी आपल्याला विचार करावा लागतो. या सगळ्या तुमच्या उपचार पद्धतीमध्ये मनाचा काय तुम्ही विचार केलाय आणि ती सकारात्मकता कशी ठेवायची, पांडे सर तुम्ही काय सांगता? मॅडम, याचे चांगला उत्तर डॉक्टर देवरे देतील, कारण की या संदर्भात मी त्यांचे फिवर क्लिनिक आहे त्याच्यामध्ये एक प्रबोधन केलं होतं
आणि एक ॲक्रोनिम डिव्हाइस केलं होतं डोस DOSE मानसिक स्वास्थ्य जपून ठेवण्यासाठी. तो या आर्टिकलचे पार्ट नाही आहेत, फक्त त्याच्यामध्ये असा मेन्शन करण्यात आलेला आहे विशेष करून आथरवड जेलमध्ये की आथरवड जेलमध्ये रुग्णांचे 100% बरं होण्याचे प्रमाणचे पाठीमागे त्या ठिकाणी जे चांगला वातावरण जे होता जेणेकरून मनावर ताण न होता आणि ते मनाने प्रसन्न होत राहत होते हे खूप महत्वाचे होता. तर मानसिक स्वास्थ्य कसा जपून ठेवावं याबद्दल मी डॉक्टर देवरे यांना विनंती करेन की त्यांनी बोलावं आणि ते जे एक्रोनिम आहेत ते सर्व आपले जे ऑडियन्स आहेत त्यांना आपण सांगून द्या की तो डेली डोस नक्की घ्यावं. काय डोस आहे डेली डोस? आपण डेली डोस घेतो ना, कोणीतरी काहीतरी वेगवेगळ्या पदार्थाचे डेली डोस देतात, त्याच्यामध्ये हा डेली डोस घ्यायचे आहेत DOSE. आणि ते डॉक्टर देवरे याच्यामध्ये व्यवस्थित सांगतील कारण की ते वेल क्वालिफाईड MBBS डॉक्टर आहेत. त्यांच्या तोंडात कुठला डोस आहे हा आणि सर उल्लेख करतायत तो डेली डोस काय आहे? हो मॅम, थँक्यू मॅम. त्या सरांनी उल्लेख केलेल्या डोसच्या आधी मी डोस स्वास्थ्य या बाबतीत आपण कसं येणार केलं होतं हे कदाचित आपल्या पाहण्यात आलं नसेल, परंतु अत्यंत खेळीमेळीचं वातावरण, आम्ही असं पेशंट्सला एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, बसण्यासाठी, त्यांना वॉक करण्यासाठी असा मोठा एक एरिया आम्ही तयार केलेला होता आणि वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज, मग त्याच्यात संगीताची थेरपी, म्युझिक असेल किंवा इतर काही एंटरटेनमेंट ऍक्टिव्हिटीज असतील, टीव्हीवर वेगळ्या वेगळ्या ब्रिदिंग एक्झरसाइजच्या वगैरे वेगळे वेगळे व्हिडिओज असतील, अशा प्रकारे आम्ही प्ले करून, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की आमच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत त्याला एक मिनिटासाठी सुद्धा असं काळजी किंवा चिंता त्याला वाटायची नाही, हा आमच्या ट्रीटमेंटला यश मिळण्याचा खूप प्रमुख असा भाग होता. हा झाला मॅडम मनस्वास्थ्य टिकवण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची असते की आपण ज्यांना ओळखतो, आपण ज्यांच्या संपर्कात राहतो, त्यांच्याशी आपल्या भेटीगाठी होणं, गप्पा होणं, वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा होणं हे आपोआपच आपल्या मनाला प्रेरणा आणि स्फूर्ती देणार असतं. त्याच्यामुळे कोविडच्या रुग्णांमध्ये पहिल्या फेजमध्ये आपण जो काही मृत्यूचं प्रमाण जे बघितलं त्याच्यामध्ये भीती हा खूप महत्वाचा भाग होता. आणि ती भीती घालवायची कशी? आपल्याला आश्चर्य वाटेल की आम्ही कोविड केअर सेंटर चालू केल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त साहेब स्वतः आमच्या पोलीस, म्हणजे आमच्या मनातली सुद्धा भीती बरीचशी माननीय आयुक्त साहेबांच्या भूमिकेमुळे गेली. कारण साहेब तिथे यायचे, ते आमच्या सगळ्यांसोबत बसायचे, बॅरिकेडच्या पलीकडे पेशंट असायचे, अलीकडे आम्ही असायचो, तर आम्ही सगळी चर्चा करायचो, आम्ही पेशंटची सोशल डिस्टन्स पूर्ण राखून आम्ही हितगुज करत असायचो आणि त्यातनं पेशंट्सचा पण खूप उत्साह पण यायचा, त्यांना ते प्रोत्साहन पण मिळायचं, त्याचं मनोधैर्य पण वाढायचं. हे सगळं करत असताना त्यांच्या उपचार पद्धतीवर आम्ही अगदी काळजीपूर्वक लक्ष ठेवून असायचो. त्यांचं जे काही मॉनिटरिंग आहे ज्याच्यामुळे पेशंट अस्वस्थ होण्याचं प्रमाण होतं या गोष्टी आम्ही बारकाईनं पाहायचो. तर दर 2 तासांनी 4 तासांनी ज्या गोष्टी अपेक्षित होत्या पाहणं त्या सगळ्या आम्ही पाहायचो आणि सुदैवानं आमच्या पेशंट्सला त्यामुळे अतिशय चांगल्या मानसिकतेत त्यांना उपचार मिळाले, अतिशय आनंदानं ते राहिले. हा झाला मॅडम प्रथम भाग. आता आदरणीय साहेबांनी डोस नावाचा जो उल्लेख केला, आपल्या सगळ्या मनुष्य प्राण्यांमध्ये या गोष्टीचा खूप महत्वाचा असा उल्लेख आहे, महत्व आहे. आता डोस म्हणजे डी फॉर डोपामिन, हे हार्मोन्सची नावं आहेत मॅडम. डी फॉर डोपामिन, ओ फॉर ऑक्सिटोसिन, एस फॉर सिरोटोनिन आणि ई फॉर एंडॉर्फिन. हे जे हार्मोन्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये निर्माण होणं आणि यांचा परिणाम आपल्या शरीरावर दिसणं हे आपल्या आनंदी आणि उत्साही राहण्याचं आहे. हे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये निर्माण जर झाले योग्य प्रमाणात तर निश्चितपणे तुमचा आनंद टिकून राहतो, तुमचं स्वास्थ्य टिकून राहतं, तुमचा उत्साह टिकून राहतो. मग हे हार्मोन्स निर्माण होण्यासाठी आपण काही गोष्टी करणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अपेक्षित आहे. आपण सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो, आपल्या प्रत्येकालाच ताणतणाव असतो, कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, सामाजिक जबाबदाऱ्या असतात, इतरही अनेक जबाबदाऱ्या असतात, परंतु हा ताणतणाव कसा हलवायचा याच्यासाठी आपण काही ना काही मार्ग शोधून हे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये कसे तयार होतील या पद्धतीनं जाणीवपूर्वक आपल्या स्वतःकडून ते प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि ते प्रयत्न प्रामाणिकपणे जर आपण केले तर निश्चितपणे आपल्याला स्वतःला आनंदी ठेवता येतं, उत्साही ठेवता येतं, निरोगी ठेवता येतं. आता काय केलं पाहिजे? आता डोपामिन नावाचा हार्मोन आहे. आपण कुठलीही गोष्ट मॅडम, त्याला आपलं
कार्य म्हणतो ते जर आपण प्रामाणिकपणे निस्वार्थपणे निस्पृहपणे केलं तर आपोआपच हा हार्मोन आपल्या शरीरामध्ये मी थोडक्यात आपल्याला सांगतो तर हा हार्मोन तयार झाला की आपोआप तुमचं शरीर नॉर्मल नॉर्मल कंडिशन मध्ये मेंटेन राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुसरा जो आपला हार्मोन आहे ऑक्सिटोसिन हा आहे लव्हसाठी. ओ जो आहे ऑक्सिटोसिन हा आहे लव्हसाठी. एक उदाहरण मॅडम मी आपल्याला सांगतो. जसं एखाद्या आईने मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या बाळाला जर भूक लागली तर ते बाळ रडायला लागतं आणि ती माता त्या बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा फीडिंग करण्यासाठी आपल्या जवळ घेते आणि ते बाळ जेव्हा स्तनाच्या जवळ दुधाची मागणी करतो तेव्हा तो स्टिम्युलस डायरेक्ट मेंदूपर्यंत जातो आणि तिथून ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होऊन ते बाळाला दूध उपलब्ध होतं. त्या प्रेमाचा तो जो धागा आहे इतका त्या हार्मोन मध्ये हे आहे त्या शक्ती आहे की ते त्या बाळाचं दूध ताबडतोब बाळाला ते उपलब्ध केलं जातं. तसं आपण जर प्रेम करायला जर शिकलो आपण एकमेकावर प्रेम करू शकतो आपण झाडांवर प्रेम करू शकतो आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे त्या गोष्टीत जर आपण लव्ह हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे मॅडम. तसं मॅडम तिसरा डोसचा यस आहे सिरोटोनिन. तर याचा अर्थ आहे सर्व्ह करणं म्हणजे आपण गरीबाला जर मदत केली काइंडनेस ज्याला आपण म्हणतो दयाळूपणा आपल्यामध्ये जर असतं आणि आपण जर कुणाला एखाद्या आडलेल्या एक समाधानाचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो त्यातनं हा हार्मोन तयार होतो आणि आपोआपच तुमच्या शरीराला तो फायदेशीर असतो. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा हार्मोन आहे मॅडम एंडॉर्फिन. हा ई फॉर एंडॉर्फिन म्हणजे एक्झरसाइजशी हा रिलेटेड आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता आपल्या सगळ्यांचीच जीवनशैली जी आहे ती खूप एक वेगळ्या मार्गावर बऱ्याचशा नागरिकांची जीवनशैली ही निघून गेलेली आहे आणि योग्य प्रकारे व्यायाम न केल्यामुळे एक्सरसाइज न केल्यामुळे अनेक व्याधींना त्यांना सामोरं जावं लागतं आहे. त्याच्यामुळे जर योग्य प्रमाणात एक्सरसाइज केली खूप जिमला जाणं किंवा खूप बॉडी बिल्ड करणं हे अपेक्षित नाही परंतु दैनंदिन कामकाजाचा भाग सोडून आपल्याला जेवढं शक्य आहे आणि आपल्या शरीराच्या निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे अशा प्रकारच्या एक्सरसाइज जर आपण केल्या तर हा हार्मोन तयार होतो आणि पर्यायाने तो तुम्हाला सुदृढ निरोगी आयुष्यासाठी तो खूप आवश्यक असतो. खरंय सर तुम्ही जे म्हणताय ते जो डेली डोस आहे हा या चार हार्मोन्सचा खरोखरच आपल्याला अतिशय उपयोगी आहे. आणि सरांनी जसं राईटली पॉइंट आउट केलं की हा रोजच्या रोज आपल्याला मॉनिटर करायचा आहे रोजच्या रोज आपल्याला स्वतःलाच त्याला त्याचा पुरवठा द्यायचा आहे म्हणून सर तुम्ही डेली डोस म्हणालात हे अगदी उपयुक्त आहे आणि मला वाटतं सगळ्यांनाच ही संकल्पना पटेल आणि ते आपल्या आयुष्यात जसं देवरे सरांनी सांगितलंय त्याचा उपयोग निश्चित करतील. डॉक्टर शुक्ला मॅडम याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की तुम्ही हा असा पॉप्युलराइज करा की आज तुम्ही तुमचे डेली डोस घेतला का घेतलाय का. बरोबर बरोबर मला वाटतं हा प्रत्येकाच्या डोक्यात प्रश्न इट विल रिंग इन द मॉर्निंग सर की जेव्हा ते उठतील तेव्हा आजचा आपला डेली डोस हा सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला घ्यायचा आहे आणि मग दिनचर्याची सुरुवात होईल हे निश्चित होईल मला असं वाटतं याची खात्री. आणि किंवा रात्री झोपायला जाताना हे घ्यायला त्यांनी विचार करायला पाहिजे की आज मी डेली डोस घेतलं काय मी कुठे आज प्रेमळ होतो काही सेवा भाव मनात आली काही एक्सरसाइज थोडा केला काय आपला टार्गेट मीट केलं काय हे चार गोष्टी डिफॉल्ट डुईंग. मला असं वाटतं सर हे जे तुम्ही डोस म्हणालात हे आपल्याला आपल्यासाठी करणं अतिशय सहज सोपं सुद्धा आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या दिनचर्येच्या बाहेर जाण्याची पण गरज नाहीये. अजिबात तर हे इतकं सोपं आपण आत्मसात करूयात मला वाटतं त्याच्याने निश्चित आपल्याला सगळ्यांना फक्त कोविडसाठीच नाही तर इतर आपल्या नॉर्मल रुटीन मध्ये म्हणजे एक कॅच लाईन आपला वर्तमानपत्राच्या माध्यमातून एक गोष्टी पॉप्युलराइज करून द्या की तुमने डेली डोस किया तुम्ही डेली डोस घेतला का हॅव यू टेकन युअर डेली डोस असा तुम्ही जर तुम्ही पॉप्युलराइज केलं तर सर्वांना हे वाटेल की आम्ही काही टार्गेट अचीव केलं काय आम्ही आज प्रेमळ असलं काय आम्ही काही सेवा केली काय आम्ही काय एक्सरसाइज केलं काय हे चारही गोष्टी केल्यामुळे मानसिक स्वास्थ्य खूप चांगला होतो. आणि जर हे तुम्ही थोडासा पॉप्युलराइज केलं ना मग लोकांमध्ये थोडा चळवळ निर्माण होईल. आणि मॅडम मी एक थोडासा सांगू इच्छितो की याच्यामध्ये
सूर्यस्नान आणि लंघनम म्हणजे उपवास हे दोन खूप महत्वाचे आहेत. आणि याच्यामध्ये आपण डॉक्टर शुक्ला यांच्याकडून ऐकून घेऊ की सूर्यप्रकाश सूर्यस्नान कसा करावं आणि त्याचे काय फायदे आहेत. आणि त्याचबरोबर जे लंघनम आहेत जे फास्टिंग आहेत जे महात्मा गांधी नेहमी करायचे त्याच्यामुळे शरीराला का फायदे होते. लोकांना असं वाटतं की फास्टिंगमुळे असे आपण वीकनेस येतो असक्तपणा येतो पण अजिबात नाही. व्यवस्थित रीत्या एक्सपर्ट गायडन्स मध्ये जर फास्टिंग केलं तर दुप्पट तिप्पट ताकद येते. तेच डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं डॉक्टर शुक्लाने. डॉक्टर शुक्ला माझी विनंती आहे आपल्याला की जरा सूर्यप्रकाश सूर्यस्नान बद्दल थोडासा आणि थोडासा लंघनम बद्दल थोडा आपण जर आम्हाला सांगितलं तर आमचे खूप चांगला मार्गदर्शन होईल. तुम्ही तसंच आमचे मार्गदर्शक आहेत नेहमीचे. भाई साहेबांनी जसं सांगितलं की सूर्य नमस्कार आणि लंघन बद्दल तर मॅडम अगोदर मी सूर्यस्नान आणि लंघन बद्दल सांगायच्या अगोदर मॅडम आपण मानसिक स्वास्थ्य बद्दल जसं सांगितलं आहे त्याच्यावर थोडासा मी प्रकाश टाकतो. आयुर्वेदामध्ये स्वस्थ जी परिभाषा सांगितलेली आहे सम दोष समाग्निश्च सम धातू मल क्रिय प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्यादी येते. लय वर्षापूर्वी जे आपलं WHO आहे ते फक्त शारीरिक स्वास्थ्याला स्वस्थ मानायचे पण नंतर आयुर्वेदामध्ये प्रसन्न आत्मा इंद्रिय मन म्हणजे आत्मा इंद्रिय आणि मन जेव्हा प्रसन्न असेल तेव्हाच आपण स्वास्थ्य आपलं परिपूर्ण आहे असं म्हणू शकतो. कारण की शरीराचा प्रभाव मनवर पडतो आणि मनाचा प्रभाव जे आहे ते शरीरावर पडतो. आणि हा आपण एक वर्षापासून हे पॅनडेमिक मध्ये आपण बघतो की कोविडच्या आजारामध्ये की जसा की देवरे सरांनी सांगितलं की भय भीती. कारण की मी पण आता पुष्कळ रुग्णाला बघितलं की ज्याच्यामध्ये भीती निर्माण झाली ते पेशंट जे आहे त्याच्यामध्ये मॉर्बिडिटीचं प्रमाण वाढलेलं त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. तर जसा सरांनी सांगितलं की आपण डोज घेतो की नाही घेतो म्हणजे जेव्हा मानसिक स्वास्थ्य आपण आतापर्यंत त्याच्यामध्ये आयुर्वेद असो एलोपॅथ असो नॅचरोपॅथी असो योगा असो सर्वांचं जे सहभाग आहे त्याच्यापेक्षा जास्ती मानसिक स्वास्थ्याचं जे प्रमाण आहे असा माझा ठामपणे विश्वास आहे. आता मी माझ्या मुख्य विषयावर येतो. जसा की पांडे साहेबने सांगितलेलं आहे की सूर्य नमस्कार. कारण की सूर्य नमस्कार आजच्या हे जीवनामध्ये आपण बघतो की जे आपले मोठे मोठे शहर आहे जे आपली दिनचर्या ऋतुचर्या आणि रात्रीचर्या झालेली आहे की आपण रात्री उशिराने झोपतो आणि सकाळी उशिराने उठतो तर आपण आपण बघतो की त्याच्यामध्ये आपण जे आपल्या शरीरामध्ये विटामिन डी भेटायला पाहिजे ते अजिबात भेटत नाही. कारण की शास्त्रामध्ये असा सांगितलेला आहे की आपण सूर्योदयाच्या अगोदर उठलं की आपण सूर्याची ताकद घेतो आणि जेव्हा आपण सूर्योदयाचे नंतर आपण उठतो तेव्हा सूर्य आपली ताकद घेऊन म्हणजे जे लोक विटामिन डी घेतो आणि जे विटामिन डी घेत नाही जे सूर्य सकाळी उठून सूर्यस्नान करत नाही त्याच्यामध्ये बघितलेलं आहे की कारण की आज मी 35 वर्षापासून पेशंट बघतो मी असा बघितलेलं आहे की ज्याच्यामध्ये विटामिन डी चे प्रमाण कमी आहे जे लोक सूर्यस्नान करत नाही त्याच्यामध्ये आजाराचा प्रमाण लय वाढलेलं आहे. जे आपलं लाईफ स्टाईलचे डिसीज आहे त्याच्यामध्ये थायरॉइड आहे डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे याच्या प्रमाण लय असतो आणि जे अगोदरपासून आपल्या दिनचर्यामध्ये जे आपलं सूर्यस्नान करत आहे बघितले आहे त्यांच्यामध्ये अजिबात ब्लड प्रेशर नाही थायरॉइड नाही आपलं डायबिटीज नाही म्हणजे हे सर्व लोकांना सकाळी सकाळी उठून नक्कीच घ्यायला पाहिजे. ते काल जे आहे आपलं सकाळी 8 ते 9 दरम्यान असतो. दुसरा जे आहे लंघन आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की लंघनम
सर्व दोष हरणं, म्हणजे जे लोक लंबन, जसं आपण दर दिवशी काय ना काय खात असतो, आपल्या शरीरामध्ये जे आहे ते आपलं प्रमाण वाताचं वाढत असतो, आपण जे आहे नियमित जे आहे काय ना काय बाहेरचं खातो, हॉटेलचं खातो, घरमध्ये पण जे आपलं तळलेले पदार्थ आहे ते आपण खात असतो, तर एक समय असा असतो की आपलं जे पक्वास आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, त्याच्यामध्ये वात दोषाचं प्रमाण वाढून आपल्या जे आहे ते गॅस वगैरे निर्माण होतो. कारण की आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की सर्व रोगाणा मुद्राणा, म्हणजे सर्व रोगाची जड आहे ते आपलं पोट आहे, म्हणून ते पोट एक दिवस आपण रिकामी ठेवलं, लंघन ठेवलं, तर आपण बघतो की आपोआप आपल्या शरीरामध्ये जे आज सर्वात मोठी जे आपण ह्याच्यामध्ये कोविडमध्ये बघतो बॉडीची इम्युनिटी, नक्की मी ठामपणे आपल्याला सांगू शकतो की जे लोक लंघन करतात म्हणजे आठवड्यातून एकदा उपवास करतो त्यांची बॉडीची इम्युनिटी बाकी लोकांची अपेक्षा जास्त असते, म्हणजे सर्व लोक जे आहे लंघनवर आणि दुसरा सूर्यस्नानवर जोर द्यायला पाहिजे असा मी निश्चितपणे मी एक सांगू इच्छितो. येस सर. येस मॅडम. सर पांडे सर. येस मॅडम. माझ्या दोन गोष्टी याच्यामध्ये सांगायच्या आहेत. ही पहिला तो उपवास जे आहे ते एक्सपर्ट सुपरविजन मध्ये करावं, आणि दुसरा की हा महाराष्ट्रीयन उपवास जे आपला असते ना की दुकानाबाहेर लिहिलेला असतो इथे उपवास फराळ मिळते, हे सर्वांचे भानगडीत अजिबात पडू नये. तो उपवास नाहीच आहे. आणि जे उपवास जे आहेत ते खूप सायंटिफिक टर्म आहे आणि त्याला एक एक्सपर्ट गायडन्सच्या अंतर्गत केला जातो. डेफिनेटली माझे हेच म्हणणं होतं सर आता की उपवास म्हणजे खाऊन ठेवून केलेला नाही, तर लंघन जे तुम्ही उल्लेख करताय तो म्हणजे शरीर शुद्धी आहे आणि ती तशीच राहू द्यावी, त्याच्यात काही भरू नये आतमध्ये. मॅडम जे पंचमहाभूत आहेत ना त्याच्यामध्ये आकाश सुद्धा एक तत्व आहे. पंचमहाभूत मध्ये आकाश, जल, पृथ्वी, अग्नी आणि वायू, त्याच्यामध्ये आकाश तत्व जे आहे ते लंघनाने आपल्याला प्राप्त होते. तो आकाश म्हणजे शून्य, म्हणजे काहीच नाही. खूप जास्त झाला तर काहीतरी तुम्ही लिक्विड घेऊ शकतो. डेफिनेटली हे जे सगळे उपचार पद्धती लोकांना स्टार्ट करायचे असेल तर जे काही जेवत आहेत त्यापैकी एक गोष्ट तुम्ही करू शकता निश्चितच. ही जी सगळी उपचार पद्धती हे तिघ जण जे सांगतायत आणि त्यांनी ज्याच्यावर रिसर्च केलेला आहे तो आहे आयुर्वेदाशी निसर्गाशी जवळीक साधणारा आणि तो शरीर आणि मनाचा वेध घेणारा. जसं तुम्हाला सर म्हणतायत की शरीर तुमचं स्वस्थ ठेवायचं असेल तर मनापासून सुरुवात करायला पाहिजे आणि त्याच्या सर्व प्रक्रियांमध्ये त्याच्या मेटाबॉलिझममध्ये तुम्हाला एक जाणीवपूर्वक सहभाग घ्यायला लागतो. मग ते मनस्वास्थ्य असो, ते आपले एक्सरसाइजेस असो किंवा खेळीमेळीचं वातावरण असो किंवा जसं सर उल्लेख करतायत तो सनबाथ असो, सूर्याचं जे आपल्याला प्रकाश घ्यायचा आहे आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन डी जे वाढवायचं आहे ते असो किंवा लंघन याचा असो, आणि सरांनी अगदी विस्तृतपणे सांगितलं की लंघन याचा अर्थ काय आहे ते तसंच करा. तर या सगळ्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे नुसतंच मला वाटतं की कोविडसाठी नाही तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या रुटीनमध्ये याचा आपण वापर करू शकणारे हे एक काही घटक आहे. पंचतत्वांचा उल्लेख ही मंडळी सातत्याने करतायत आणि पंचतत्वांनी बनलेलं आपलं शरीर आणि त्याचाच आपण घेतलेला हा वेग हाच मला वाटतं या त्यांच्या सगळ्या रिसर्चचा गाभा आहे. तुम्ही खूप विस्तृत माहिती दिली, लोकांना त्याचा निश्चित फायदा होईल याची मला खात्री वाटते. तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद.